एमआयडीसी पोलिसांची मध्यरात्री चोरट्यांच्या कारवर फायरिंग, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी केला पोबारा। सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अविनाश नगर येथील कोंड्याल शाळेजवळ पोलिसांनी सराफी दुकान फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांवर फायरिंग केली। यामध्ये चोरट्यांच्या कारचे टायर फुटले। फायरिंग झाल्यानंतर अंधाराचा फायदा घेत चोरटे त्यांच्याकडील पिस्टल, घरफोडीचे साहित्य, कार सोडून पसार झाले। ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 1:30 सुमारास घडली। याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माहितीनुसार 1 ऑक्टोबर रोजी नीलमनगर येथील बालाजी ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून चोरट्यांनी चोरी केली होती। हा गुन्हा करणाऱ्या चोरट्यांनी सोलापुरातील एक कार चोरून नेली होती। चोरलेली कार अविनाश नगरजवळील कोंड्याल शाळेजवळील निर्मनुष्य ठिकाणी लावली आहे आणि त्या कारमधून आणखी सराफी दुकान फोडण्यासाठी शुक्रवारी रात्री चोरटे येणार असल्याची माहिती त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री कोंड्याल शाळेजवळ अर्धवट असलेल्या बांधकामाजवळ तिन्ही बाजूंनी सापळा लावला होता। शनिवारी मध्यरात्री 1:30 सुमारास बांधकामजवळ उभ्या केलेल्या कारच्या दिशेने एका मोटरसायकलवरून तिघे जण आले। कारजवळ मोटरसायकल लावून थांबले। त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एमआयडीसी पोलिसांनी मोटरसायकलवरील लोकांना थांबण्याचा इशारा केला, परंतु दुचाकीवरील दोघांनी मोटरसायकल वेगात पुढे नेली व पोलीस शिपाई अर्जुन यांना कट मारून ते दुचाकीवरून विनायकनगरच्या दिशेने पळून गेले। तर तिसरा संशयित हा कारमध्ये बसून कार चालू करून जाऊ लागला। त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी त्यास ओरडून थांबवण्याचा इशारा केला, परंतु तो थांबला नसल्याने पोलीस उपनिरीक्षक रजपूत यांनी त्यांच्या शासकीय पिस्तुलातून कारच्या दिशेने 2 राऊंड फायर केले। पोलिसांनी फायरिंग केलेली एक गोळी कारच्या मागच्या चाकामध्ये लागल्यामुळे कार ही काटेरी झुडुपात गेली व संशयित चोरटा हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला। याबाबत एमआयडीसी पोलिसांनी वरिष्ठांना कळवून कारची तपासणी केली असता कारमध्ये एक गावठी पिस्टल, स्क्रूड्रायव्हर, कटावनी, पक्कड असे साहित्य मिळून आले। या कारवाईत पोलिसांनी कारसह 3,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने, उपायुक्त विजय कपाडे, सहाय्यक आयुक्त संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक राजन माने, शिवशंकर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत, हवालदार राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वागे, दीपक नारायणकर, शैलेश स्वामी, अमोल यादव, आमसिद्ध निंबाळ, देविदास कदम, भारतसिंग तुक्कुवाले यांनी केली। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।